नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे राम गोरदंडोळे। जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। यावर तुम्हाला शिष्यवृत्ती, नवोदय व मराठी इंग्रजी वाचन संदर्भात व्हिडिओ येतील। पाचवी व आठवी शिष्यवृत्ती मार्गदर्शन, विषय गणित, सराव पेपर स्पष्टीकरणासहित। मार्गदर्शक श्री राम गोरदंडोळे। प्रश्न 1414014 ही संख्या अक्षरात लिहा। प्रश्न झाला तो आता पर्याय पहा। पहिला पर्याय 1,41,04,014, दुसरा पर्याय 1,414,014, तिसरा पर्याय 1,414,014, चौथा पर्याय 1,41,04,014। पाहता ही संख्या आपल्याला अक्षरात लिहायची आहे। ती संख्या लिहून घेऊ अगोदर 1414014। आता ही संख्या जर आपण एकक दशकनुसार वाचली तर पहा, हा एकक, हा दशक, हा शतक, हा हजार, हा दस हजार, हा लक्ष आणि हा दशलक्ष। पहा शब्द काय आला, दशलक्ष। ज्या ठिकाणी दशलक्ष शब्द येतो किंवा ज्या ठिकाणी दश शब्द येतो तेव्हा दोन अंक घ्यायचे, मग हे दोन अंक घ्यायचे। काय शब्द आला आहे, दशलक्ष, आणि शेवटचा शब्द लक्ष, आणि दश म्हणलं की दोन अंक, मग दोन अंक किती झाले, 14 लक्ष। पहा आता इथपर्यंत काय झाले, 14 लक्ष। आता पुन्हा पहा, एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, इथं पण 10,000 शब्द आला। काय आला शब्द, 10,000। 10,000 आलं की समजा हजार घेतला आणि दोन अंक घ्यायचे, दोन अंक किती, 14,000। आता हा पुढचा पहा, हा शतक किती, 0, दशक 1 आणि एकक 4, म्हणजेच हे दोनच अंक घ्यावं लागतील। हा 0 शतक आहे, हा किती, 14, मग 14 लिहायचा। मग पहा आता 14,14,014 कुठे दिसतो, हा पर्याय पहा, 14 लक्ष। पहिला पर्याय पहा 1 कोटी, तो नाही होणार 14 लक्ष। दुसरा पर्याय पहा 14 लक्ष आहे, पुढं 14,000 आहे आणि 14 पण आहे, म्हणजे बरोबर दुसरा पर्याय हे योग्य उत्तर आहे या प्रश्नाचे। या पद्धतीने हे असे गणित सोडवायचे। प्रश्न XIX या रोमन चिन्हांची संख्या कोणती। पहिला पर्याय 21, दुसरा पर्याय 19, तिसरा पर्याय 18, चौथा पर्याय 16। पहा आता आपल्याला काय दिली संख्या, XIX। आता आपल्याला माहिती आहे हा एक्स म्हणजे किती असतो, 10। हा एक्स म्हणजे किती असतो, 10। आणि हा आय एक्स म्हणजे किती, 9। आय एक्स म्हणजे किती, 9। आणि हा एक्सच्या नंतर लावला, हा आपल्याला नियम माहिती, जर ह्या एक्सच्या नंतर लावला असेल तो त्याच्यात मिळवायचा असतो, ॲड करायचा असतो। मग 10 अधिक 9 किती होत आहे, 19। मग 19 कुठे दिसतं आहे, पर्याय नंबर 2, म्हणजेच पा XIX याला आपण काय लिहू शकतो, रोमन संख्या चिन्हामध्ये जे हे XIX आहे त्यातली संख्या कोणती आहे, तर 19, पर्याय नंबर 2 हे योग्य उत्तर आहे। प्रश्न 6 अंकी सर्वात मोठी संख्या व 6 अंकी सर्वात लहान संख्या यांच्यातील फरक किती। पहिला पर्याय 8,99,999, दुसरा पर्याय 8,89,999, तिसरा पर्याय 9,88,999, चौथा पर्याय 89,09,999। पहा आता आपण याचं स्पष्टीकरण पाहूया, 6 अंकी सर्वात मोठी संख्या, 6 अंकी सर्वात मोठी संख्या, 6 अंकी सर्वात मोठी संख्या। पहा आपल्याला माहिती 1 अंकी 9, 2 अंकी 99, 3 अंकी 999, 4 अंकी 9,999, 5 अंकी 99,999 आणि 6 अंकी 9,99,999 ही सर्वात मोठी संख्या झाली। आता सर्वात 6 अंकी सर्वात लहान संख्या, सर्वात लहान संख्या। पहा आता 6 अंकी सर्वात लहान संख्या, आपल्याला माहिती 1 अंकी सर्वात लहान संख्या 0, 2 अंकी 10, आपण इथून घेऊया। पहा 1 अंकी 0, 1 अंकी 0, 2 अंकी 10, 3 अंकी 100, 4 अंकी 1,000, 5 अंकी 10,000, 6 अंकी 1 लक्ष। आता ही संख्या इथे लिहून घेऊया। हा पहा
एकावर पाच शून्य, दोन तीन चार पाच, पहा आता ही झाली सहा अंकी सर्वात लहान संख्या. आता आपल्या यांच्यातला फरक विचारला, काय विचारला आहे फरक. फरक म्हणजे काय करावं लागेल, आपल्याला वजाबाकी करावं लागेल. काय करावं लागेल, वजाबाकी. दिलेली जी सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या यांची वजाबाकी करावं लागेल, तेव्हा आपल्याला फरक येईल. पहा मग नऊमधून शून्य गेला नऊ राहिला, या 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 नऊमधून एक गेला आठ राहिला. म्हणजेच उत्तर काय आलं पहा, 899,999. आणि हा पर्याय कुठे दिसतोय पहा, 899,999 हा पहा पर्याय पहिला दिसतोय. म्हणजेच याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक एक 899,999 हा फरक येईल. सहा अंकी सर्वात मोठी संख्या व सहा अंकी सर्वात लहान संख्या यांच्यातला फरक 899,999. प्रश्न, 5,61,63,589 ही संख्या अंकात कशी लिहितात. हा पहिला पर्याय दिला पहा, 5, 6, 3, 6, 1, 5, 8, 9. दुसरा पर्याय 5, 6, 1, 6, 3, 5, 8, 9. तिसरा पर्याय 5, 6, 0, 1, 6, 3, 8, 9. चौथा पर्याय 5, 1, 6, 6, 3, 5, 8, 9. पाहत ही संख्या हे जे आपल्याला काय सांगितलं, 5,61,63,589 ही संख्या अंकात लिहायची. तर पहिला पर्याय पाहू आपण, पहा एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, ही कोटी आहे आणि अंक किती आहे 5 कोटी. बरोबर, ही 5 कोटी, 5 कोटी. आता 5 कोटी झाला, हा पुढं काय 63 लक्ष, 5,63,00,000, 5,63,00,000. पण आपल्याला 63 लक्ष सांगितलं आहे का, नाही आपल्याला 61 लाख सांगितले. हा 63 लाख झाला, आपल्याला 61 लाख सांगितले, म्हणजे हा पर्याय होणार नाही. पुढचा पहा, एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, हा आहे कोटी. आला अंक किती 5, म्हणजेच 5 कोटी. पुढं पहा, एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, लक्ष, दशलक्ष. आता 5 कोटी गेलेला हा दशलक्ष, म्हणजे 2 अंक, आणि हा किती 61 लक्ष, 61 लक्ष, 61 लक्ष किंवा लाख, 61 लाख. पहा आता आपल्याला 5,61,00,000 पाहिजे. बरोबर, इथपर्यंत बरोबर आहे. पुढचा पहा पुन्हा, एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, दस हजार म्हणजे 2 अंक, 63,000. पहा आपल्याला 63,000 पाहिजे. बरोबर आहे, 63,000, 63,000. आणि 589, 589, 89. पहा म्हणजे आपल्याला जी पाहिजे ती संख्या इथं बरोबर आली. म्हणजे ही जी 5,61,63,589 आहे, ती ही अंक पर्याय नंबर दुसऱ्यामध्ये योग्य आहे. म्हणजे या पद्धतीने ती लिहिली जाते अंकामध्ये. हे आपल्याला अक्षरात दिलेली या अंकामध्ये आपण पर्याय दुसरा बरोबर आहे, कारण की पुढची पर्याय पाहण्याची गरज नाही. हा पर्याय दुसरा योग्य आलेला आहे, 5,61,63,589. प्रश्न, खालीलपैकी लघुकोन कोणता. पहा चार पर्याय दिलेले आहेत, चार आकृती दिलेल्या आहेत, त्या चार आकृत्यापैकी आपल्याला लघुकोन विचारला आहे. लघुकोन कोणता, पहा लघुकोन म्हणजे काय, ज्या कोणाचं माप 0° पेक्षा जास्त आणि 90° पेक्षा कमी असतं. 0° पेक्षा जास्त आणि 90° पेक्षा कमी असतं, किंवा आपण असं पण लिहू शकतो त्याला 0° पेक्षा जास्त आणि 90° पेक्षा कमी असू शकतं. पहा मग 0° पेक्षा जास्त आणि 90° पेक्षा कमी कोणता आहे त्यातला. आता हा पहिली आकृती जर पाहिली तर पहिली आकृती पहा, हा बरोबर उभा आहे, सरळ आहे आणि हा आडवा आहे, म्हणजे हा काटकोन आहे. याचं माप किती 90° आहे, म्हणजे हा काटकोन आहे. हा कोणता आहे, काटकोन. हा होईल का पर्याय, नाही होणार. दुसरा पहा, दुसरी आकृती पहा, आता इथं कोण झालेला असता, म्हणजे हा जर आपण विचार केला तर हा 0° पेक्षा जास्त आणि 90° पेक्षा लहान येऊ शकतो आहे. हा म्हणजे हा लघुकोन असणार आहे, हाच लघुकोन आहे. आता पुढचा जर पाहिला तिसरा पर्याय तर पहा, हा इथं विशाल कोण आहे. कोणता कोण आहे, विशाल कोण. हा 90° पेक्षा जास्त आणि 180° पेक्षा कमी आहे, हा पण विशाल कोण आहे. चौथा पर्याय पण 90° पेक्षा जास्त आणि 180° पेक्षा कमी आहे, आणि हा जो आहे हा बरोबर लघुकोन आहे. म्हणजे आपल्याला विचारलं काय लघुकोन कोणता, तर पर्याय नंबर 2 ही आकृती लघुकोनाची आहे. प्रश्न, 37.275 या संख्येतील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत किती. आणि अधोरेखित हा 7 अंक अधोरेखित केलेला आहे, दशांशच्या नंतरचा हा 7 अंक अधोरेखित केलेला आहे. आता पहिला पर्याय पहा, 0.7, दुसरा पर्याय 0.007,
तिसरा पर्याय 0.07, चौथा पर्याय 0.70. पहा आता ही जर आपण संख्या लिहून घेतली 37.275 आणि आपल्याला या 7 ची स्थानिक किंमत विचारली, काय विचारली, हा जो अंक अधोरेखित केला त्याची स्थानिक किंमत, मग काय करायचं, याच्याऐवजी 0 लिहिलं, 0.0, या 2 च्या ऐवजी 0, 7 ला 7 आणि पुढे 0 लिहिलं का नाही लिहिलं तर चालेल, म्हणजे पहा हे उत्तर आलं. मग हा पर्याय कुठे दिसतो आपल्याला, पहा पर्याय नंबर 3 मध्ये दिसते. अतिशय सोपं आहे, पहा काय करायचं अशा टायमाला, जे ही जी संख्या आहे त्याच्याऐवजी 0 लिहायचं, दशांश चिन्हाला दशांश चिन्ह, आणि जो अधोरेखित अंक केला आहे त्याच्या अगोदर जेवढे अंक असतील तेवढे 0 द्यायचे, मग त्याच्या अगोदर 1 अंक आहे म्हणून 1 0 दिला, 0 आणि 7 ला 7 म्हणजे 0.07 ही या अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत आली आणि ती पर्याय नंबर 3 मध्ये दिलेली आहे, म्हणजे ज्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. प्रश्न 51 ते 80 दरम्यान किती मूळ संख्या येतात. पहिला पर्याय 5, दुसरा पर्याय 7, तिसरा पर्याय 9, चौथा पर्याय 8. पहा आपण स्कॉलरशिपची तयारी करतो म्हणजे आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या 5 पाहिजेत, 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या 5 पाहिजेत. आपल्याला विचारलं किती, 51 ते 80 च्या दरम्यान. मग पहा 51 ते 80 दरम्यान कोणकोणत्या मूळ संख्या येतात, 53, नंतर 59, नंतर 61, नंतर 67, नंतर 71, नंतर 73 आणि त्यानंतर 79. मग किती झालं पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 किती झाले, 7. आणि हा 7 ऑप्शन कुठं आहे, पहा 7 झाले, किती झाले, 7. हा ऑप्शन कुठं आहे, पर्याय नंबर 2 ला आहे 7. म्हणजेच पहा जर ह्या आपल्या मूळ संख्या 5 नसतील तर आपल्याला हे असे उत्तरं देता येणार नाहीत, म्हणून मूळ संख्या 5 पाहिजेत. 51 ते 80 दरम्यान 53, 59, 61, 67, 71, 73, 79 अशा 79 मूळ संख्या आहेत, याचं उत्तर पर्याय नंबर 2. प्रश्न खालीलपैकी चौरस संख्या कोणती नाही. पहा 4 पर्याय दिले आहेत, पहिला पर्याय 4, दुसरा पर्याय 9, तिसरा पर्याय 100, चौथा पर्याय 40. आपल्याला चौरस संख्या म्हणजे काय माहीत पाहिजे, काय म्हणतात चौरस संख्या. पहा चौरस संख्या म्हणजेच आपण त्याला, पहा चौरस संख्येलाच काय म्हणतात, वर्गसंख्या. काय म्हणतात, वर्गसंख्या. चौरस संख्येलाच काय म्हणतात, वर्गसंख्या. मग पहा 4 वर्गसंख्या आहे का, तर आहे. कशाचा वर्ग आहे, 2 चा वर्ग 4, म्हणजे 4 वर्गसंख्या आहे. 9 वर्गसंख्या आहे का, तर 9 वर्गसंख्या आहे. कशाचा आहे, 3 चा वर्ग 9 आहे, 3 चा वर्ग 9 आहे. 100 वर्गसंख्या आहे का, तर आहे. 100 ही 10 चा वर्गसंख्या, कायची, 10 ची. आता 40 वर्गसंख्या आहे का, नाही, म्हणजेच ही चौरस संख्या नाही. ऑप्शन नंबर 4 हे योग्य उत्तर आहे, म्हणजेच आपल्याला काय विचारलं, खालीलपैकी चौरस संख्या कोणती नाही, तर 40 ही चौरस संख्या नाही. प्रश्न 3 तास 50 मिनिटे अधिक 4 तास 55 मिनिटे बरोबर किती. पहा आपल्याला बेरीज करायची तास आणि मिनटे. पहिला पर्याय 8 तास 5 मिनिटे, दुसरा पर्याय 7 तास 45 मिनिटे, तिसरा पर्याय 8 तास 45 मिनिटे, चौथा पर्याय 8 तास 50 मिनिटे. पहा मग असे गणित थोडं काय करायचे, 2 कॉलम करायची, करायचे तास आणि मिनिट, तास आणि मिनिटे असे 2 कॉलम करायचे. किती कॉलम करायचे, 2 कॉलम करायचे, तास आणि मिनिटे, तास आणि मिनिटे असे 2 कॉलम करायचे. पहा पहिला काय, 3 तास 3 तास आणि मिनटं किती तर 50 मिनटं. मिनटामध्ये मिनटं तासमध्येच असले इथे. आता अधिक पुढचं काय, 4 तास म्हणजे तासामध्ये 4 आणि मिनटामध्ये 55 मिनटं. आता यांची आपल्याला काय करायची, बेरीज करायची. काय करायची, बेरीज करायची. मग पहा 0 अधिक 5 5 5 5 10 105. पण आता नीट इथे नीट लक्ष द्यायचं, 105 मिनटं असतात का, 105 मिनटं असतात का, नाही, 105 मिनिट नसतात, कारण की 60 मिनटं म्हणजे 1 तास असतो. आपल्याला काय माहिती, 1 तास बरोबर 60 मिनटे, 1 तास बरोबर 60 मिनटे, म्हणजे याच्यातले आपण 60 मिनटे जर इकडे घेतली, म्हणजेच 1 तास जर इकडे आत्ता घेतला, तर आपल्याला इथे याच्यातून 60 मिनटं वजा करावं लागतील. काय करावं लागतील, 60 मिनटं वजा करावं लागतील. मग जर 60 मिनटं वजा केली तर पहा आता ही वजा काय केली, लक्षात आलं तुमच्या, 1 तास बरोबर 60 मिनटं, म्हणजे 1 तास इकडे आत्ता येणार आहे. म्हणजे 60 मिनटं जर वजा केली 105 मधून, तर पहा 5 मधून 0 गेला 5 राहिला, 10 मधून 6 गेला 4 राहिला, म्हणजे 45 मिनटं आली. किती आली इथं, 45 मिनटं.
आणि इकडे तास पहा, आता 3 × 4 = 7, 7 × 8 8 तास 45 मिनिटं. काय उत्तर आलं? 8 तास 45 मिनिटे. 8 तास 45 मिनिटे. कुठे दिसतोय पर्याय? पहिला पर्याय पहा, 8 तास 5 मिनिटे आहे का? नाही. दुसरा पर्याय पहा, 7 तास 45 मिनिटे? नाही. तिसरा पर्याय पहा, 8 तास 45 मिनिटे? येस, करेक्ट. ऑप्शन नंबर 3 हा बरोबर आहे. 8 तास 45 मिनिटं. म्हणजेच जर 3 तास 50 मिनिटे अधिक 4 तास 55 मिनिटे यांची बेरीज जर केली तर ती बेरीज येणार आहे 8 तास 45 मिनिटे. प्रश्न: मुंबई बीड प्रवासासाठी एका प्रवाशाला 348 रुपये तिकीट आहे. जर बसमध्ये 48 प्रवासी असतील तर किती रक्कम जमा होईल? पहिला पर्याय 16,074, दुसरा पर्याय 17,604, तिसरा पर्याय 16,704, चौथा पर्याय 16,604. पहा, आपल्याला काय सांगितलं आहे? मुंबई बीड प्रवासासाठी एका प्रवाशाला किती? 348. आणि असे प्रवासी किती? 48. म्हणजे आपल्याला एकावरून अनेकाची किंमत काढायची. एकावरून अनेकाची किंमत. मग जेव्हा एकावरून अनेकाची किंमत काढतात, जेव्हा एकावरून अनेकाची किंमत काढणे तेव्हा काय करतात? गुणाकार क्रिया करतात. काय करतात? गुणाकार, हे लक्षात ठेवायचं. एकावरून अनेकाची जेव्हा किंमत काढायची तेव्हा गुणाकार ही क्रिया करायची. एकावरून अनेकाची किंमत काढणे म्हणजे कोणती क्रिया करावी लागेल? गुणाकार. मग गुणाकार कशाने करायचा? एका प्रवासासाठी किती? 348. असे प्रवासी किती? 48. म्हणजे 348 ला 48 ने गुणावं लागेल. 348 ला 48 ने गुणावं लागेल. जे गुणाकार येईल ते उत्तर असणार आहे. पहा, मग गुणाकार करूया. हे 8 ने 8 ला गुणलं. 8 × 8 = 64, 64 ला 4, 44 = 6, 8 × 32, 32 × 6 = 38, 38 ला 8 = 3, 8 × 24, 24 × 3 = 27, 27 ला 27. पहा, आता आपण ह्या 8 एककने गुणलेला आहे. आता ह्या 4 दशकने गुणायचं. जेव्हा आपल्याला 4 दशकने गुणायचं त्यावेळी इथं अधिक घ्यायचा किंवा शून्य घ्यायचा? पाहिजे शून्य का घ्यायचा? तर इथं दशकने गुणायचं आहे. हा एकक आणि दशक आहे, दशकने गुणायचं म्हणून इथं शून्य घ्यायचा. आता 4 ने सर्व संख्येला गुणायचं. 4 × 8 = 8, 8 × 32, 32 = 2, 8 × 3, 4 × 16, 16 × 3 = 19, 19 = 9, 8 × 1, 4 × 3 = 12, 12 × 1 = 13. आता या दोघांची बेरीज करायची. 4 × 0 = 4, 8 × 2 = 10, 8 × 1 = 1, 9 × 1 = 10, 10 × 7 = 17, 17 × 7 = 7, 8 × 1 = 3, 9 × 1 = 4, 2 = 6, आणि 1 ला 1. म्हणजे उत्तर किती आलं? 16,704. 16,704 हा ऑप्शन कुठे दिसतोय पहा. 16,704 पहिला किती? 16,074 हा आहे का? नाही. दुसरा 17,000? नाही. तिसरा 16,704 बरोबर. तिसरा पर्याय बरोबर आहे, 16,704. म्हणजे पहा, उत्तर किती आलं? 16,704. म्हणजे मुंबई बीड प्रवासासाठी एका प्रवाशाला 348 रुपये तिकीट आहे. जर बसमध्ये 48 प्रवासी असतील तर एकूण रक्कम 16,704 रुपये जमा होईल. धन्यवाद. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, इतरांना शेअर करा.